रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर असे स्लीव डिझाईन बाही डिझाईन जे की तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकता खूप दिवसांनी मी माझे स्वतःचं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे कधीच ब्लाऊज पीस घेऊन पडलेला होता मग म्हटलं आता एकदम छान अशी डिझाईन आपण बनवू त्यावर तर मी बॅकनेकट देखील खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आणि बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधीच शेअर केलेला आहे तसंच संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि फिटिंग देखील मी तुम्हाला दाखवणार आहे नेक कसा बनवलेला आहे तो देखील लवकरच शेअर करणार आहे तर आज आपण इथं स्लीव्ज बघणार आहेत तर मी बघा नेटचा कापड तसंच ब्लाउज पीसचा कापडचा वापर करत आपण बाही डिझाईन बनवून घेणार आहेत त्यासाठी बघा मी इथं एक पेपर घेतलेला आहे पेपरवर मी सर्वप्रथम बाही तुम्हाला एल्बोलेंची जेवढी घ्यायची असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता उंची प्लस एक इंच असा मी पेपर कट केला आहे छातीच्या चौथा मी घडी घेतलेली आहे ची ठीक आहे छातीचा चौथा आणि बघा बाहीला मी चारच्या उतार देत खाली दंडगिरच्या निम्मे प्लस दोन इंच मार्जिन घेतलेली आहे असं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे आणि मी नॉर्मल म्हणजे एकच सेप दिलेला आहे बाही बाहीला ठीक आहे बाहीचा जो एक आकार आहे आपण तो दिला आता खाली मी बॉर्डर किती घेणार आहे चार इंच तयार मला बॉर्डर घ्यायची आहे तर चा अपन अपन मी चार इंच उंचीला असं मार्किंग करत एक स्केलच्या मदतीने सरळ लाईन मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आता आपण काय करणार जशी मार्किंग केलेली आहे पेपरवर बघा आपण जेव्हा पण पप स्लीव्स बनवतो तेव्हा आपल्याला पेपरवर कटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे मग तेव्हा आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित कळत असतात आणि मी जशा पद्धतीने स्लीव्स बनवलेली आहे माझी त्यासाठी तर आपल्याला पेपर कटिंग लागणारच आहे तर बघा आता हा जो खालचा बॉटम पट्टा आहे तो में आस्तर वर्थ है है। मी अस्तरवर ठेवत जसा आहे तसाच मार्किंग करून घेतलेला आहे इथं बघा कटिंग करतानाच मी थोडं पाव इंच जास्त लांबून असं कट करते कारण मार्जिनचं मी तिथंच ॲड करून घेतलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला फक्त खाली बॉटमसाठीच अस्तर लागणार आहे कारण आपण बॉटमला हा जो ब्लाउज पीसचा कापड आहे तो आपण वापरमध्ये घेणार आहे ठीक आहे अस्तर कटिंग झाल्यानंतर आपण मेन देखील कट करणार तर मी बघा हा ब्लाऊज पीस देखील वेगळा आणलेला आहे आणि मी नेट देखील आणलेला आहे नेटचं कापड तर बघा आता आपलं हे एवढं नेट आहे तर मी याला असं डबलमध्ये चार लेअरमध्ये आपली घडी आहे की जेणेकरून आपल्या दोन बाहे इथं कट होतील पॉप स्लीवसाठी बघा मला जास्त फुगा नको तरी देखील मी इथं बघा दोन इंच उंचीला जास्त घेतलेला आहे जेवढी काही आपली पेपरची बाही इथं शिल्लक राहिलेली आहे त्याहून दोन इंच उंचीला जास्त आता आपलं नेटचं कापड असल्यामुळे मार्किंग होत नाही आहे तर मी तरी मार्किंग करून दाखवते तुम्हाला आणि घडी बघा आठ इंच जास्तची आहे बाही घडी होऊन आपल्याला नेट आठ इंच जास्तीचं घ्यायची गरज जा आहे जेवढं जास्ती नेट असेल तेवढी आपली स्लीव्स खूप सुंदर बनते ठीक आहे तुमचे जेवढे जास्तीचे येत असेल तेवढं तुम्ही घेऊ हो शकता आता आपल्याला स्लीव्ज बघा अशा पद्धतीने मापात घ्यायची आहे कारण आपला हवाला पार्ट जास्ती व्हायला नको आपण तिथं प्लेट्स घेणार नाही आहे म्हणून आता परत बघा आपल्याला वरती देखील सेप व्यवस्थित द्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा छान असा राऊंड शेप आपला झाला स्लीव्हचा दोन बाह्या तुम्ही बघू शकता एकदम लांब लच्चक आपल्याला नेट लागलेला आहे इथं आपण काय करणार चार इंच मोजून घेणार ओपन बाजूकडून खाली तसंच वर चार इंचावर मोजत मी कट लावून घेतलेले आहेत ला कारण चॉकची मार्किंग राहणार नाही म्हणून आपण डायरेक्टच कट लावून घेतले तुम्हाला संपूर्ण स्लीव्स तयार झाल्यानंतर पेपर देखील मी ठेवून दाखवणार आहे की एकदम परफेक्ट तंतोतंत आपला पेपर तिथं आलेला आहे बघा आता ओपनरच्या मदतीने आपल्याला प्लेट्स असे एकदम मोठ्या घ्यायचे आणि एकदम बारीक बारीक प्लेट्स घ्यायचे आहेत आणि बारीक प्लेट्स आपल्याला नेटवर कशा घेता येतील त्यासाठी सुई किंवा ने आपण ओपनरचा वापर करू शकतो तर मी बघा ओपनरच्या मदतीने एकदम बारीक अशा चुन्या घेते इथं प्लेट्स म्हणू शकता चुन्या म्हणू शकता चुन्नट म्हणतात अजून एकदम छान असं बघा आता बॉटमचा आपला घेर आपण एवढा तयार केला जिथपर्यंत कट लावलेला होता तिथपर्यंत आणि परत चेक करायचं बरोबर येतं आहे का तसं आपल्याकडे पेपर आहेस तर आपण पेपर देखील लावून बघू शकतो बरोबर येतो आहे खाली बॉटम घेर परफेक्ट आहे आत्ता सेम प्रोसेस आपल्याला वरच्या दिशेला करायची आहे वरती मात्र आपल्याला थोडंसं थोडं जास्त अंतरावर घ्यायचे आहे कारण वरचा आपला जो आकार आहे तो थोडा पसरट असणार आहे म्हणून प्लेट्स तर आपल्याला बारीकच म्हणजे एकदम छोट्या छोट्याच घ्यायच्या आहेत पण थोडं आपल्याला त्यामध्ये अंतर राहू द्यायचं आहे प्लेट्स घेताना आपली प्ले दिशा कुठली पण असली तरी चालतं आहे कारण आपल्याला पपच दाखवायचा आहे पप क्रिएट करायचा आहे म्हणून बघू शकता किती सुंदर लुक आपल्या ह्या स्लीवला इथं मिळालेला आहे आत्ता आपल्याला याला एकदम मस्त अल्ट्राच्या फिनिशिंगने स्टिचिंग करायचं आहे त्यासाठी बघा मी अस्तर घेतलेला आहे अस्तरचा वाला पार्ट आहे आपला वरती येणारा तोच बघा सर्वप्रथम आपण आपलं हे नेटवालं पार्ट अस्तरवर ठेवून स्टिचिंग करून घेणार आहेत कुठंच ओपनची शिलाई दिसायला नको एकदम फिनिशिंग दिसायला हवी त्यासाठी अशा पद्धतीने फिनिशिंग करा आता बघा मी अशा पद्धतीने मेनवाला जो कापड आहे तो ठेवून घेतलेला आहे खाली अस्तर बघा आता खाली मेन कापड आहे परत वरून आपण अस्तर आणि ती स्लीव जशी ठेवलेली आहे म्हणजे आतमध्ये आपल्या नेटची स्लीवज आलेली आहे लक्षात असू द्या एकाच शिलाईवर शिलाई यायला हवी म्हणून मी तुम्हाला अस्तर वरती करून दाखवत आहे आता टिप टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त मी अस्तर त्या बाजूला घेतला आणि आस्तरवर मी दाबटीप टाकून घेते नेटचा जो कापड आहे तो आपल्या इकडेच होता आता आपण बघू शकतो किती सुंदर फिनिशिंग आपल्या स्लीवजला इथं मिळालेली आहे एकदम परफेक्ट असं फिनिशिंग आपल्या ह्या बाहीला मिळालेली आहे बऱ्याचशा मैत्रिणींना प्रश्न पडतो की नेमकी पप स्लीव्स कशी बनवायची किती इंच उंचीला जास्त घ्यायचं तसंच घडीमध्ये किती इंच प्लस करायचं ह्या सर्वच गोष्टी तुम्हाला आज इथं नक्कीच कळल्या असतील आता खाली देखील बघा आपण एकदम कट टू कट कर्ट करू कट करून घेतलेला आहे अस्सरला लावूनच मेन फॅब्रिक देखील आणि त्याला रोल करत एकदम मस्त अल्टरच्या फिनिशिंगने आपण इथं फिनिश करून घेतोय संपूर्ण बाही आता आपण बाहेर काढणार आता त्यानंतर आपण खाली दाबटीप टाकून घेणार आहेत बघा नेटची स्लीव आपण ज्यावेळेस बनवतो पप स्लीव नेटची तर नेटची स्लीव जोडत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओत पुढे पूर्ण व्हिडिओ बघा कारण तुम्हाला देखील ते गोष्टींची खूप गरज आहे तुम्हाला माहीत नसेल अशा गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत असतील तर बघू शकता आपला हा पेपर कट केलेला तयार झालेल्या बाहीवर मी तुम्हाला ठेवून दाखवते एकदम परफेक्ट आलेला आहे आणि हा खालचा बॉटमचा पट्टा तयार झालेली स्लिवज आणि पेपरची स्लूज एकदम तंतोतंत आलेली आहे कुठंच कमी जास्त आपलं आलेलं नाही आहे आता बघा तयार स्लूजला आपल्याला बरोबर सेंटरपासून असं से चेक करायचं आहे बरोबर येतं आहे का आपल्याला जर का तुम्हाला वाटत असेल थोडंफार कमी पडतं आहे ते एखाद वरची प्लेट काढून घ्यायची किंवा जास्त येत आहे तर एखाद प्लेट जास्तीची टाकून घ्यायची तर नेटची स्लिव लावत असताना आपल्याला काय करायचं असतं एकच टीप टाकायची असते केव्हा पण आपण नेटची स्लीव जेव्हा लावून घेतो तेव्हा एक टीप अशी टाकून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला दुसरी टीप दाप टीप टाकायची असते बघा संपूर्ण मार्जिन आतमध्ये घ्यायची आहे जसं की मी घेते तेव्हाच आपल्या स्लीवजला फिनिशिंग येत असते नाही तर मग मार्जिनच्या पार्ट स्लीवजमधून बाहेर दिसतो कारण नेट असल्यामुळे बारीक आहे नेट मग फिनिशिंग खराब होते तर असं व्हायला नको ह्यासाठी तर मग मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या ब्लाऊजची खूप सुंदर अशी पॉप स्लीव्स दाखवलेली आहे ते देखील एकदम नवीन प्रकारचे तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत